खऱ्या अर्थानं रामदास कदमांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केलेत. रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थानं कुचकामी आहेत. मुंबई गोवा महामार्गाचा विषय किंवा इतर अनेक विषय असतील त्यावरून त्यांनी रवींद्र चव्हाणांवरती टीका केली आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं देखील म्हटलं. रामदास कदम यांच्या सांगण्यावरून राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. महायुती केवळ आमचीच गरज आहे आणि पाहिजे तर युती तोडा अशा प्रकारच्या वल्गना गर्जना करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्ही असं काही बोलाल ते ऐकून घ्यायला भारतीय जनता पार्टी तयार नाही. आम्ही जनतेच्या हितासाठी शांत आहोत, संयमी आहोत. याचा अर्थ आमचा दुबळेपणा रामदास कदम समजू नका. आता रामदास कदमांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही, त्यांना मंत्री होता आलं नाही. त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी योगेश कदम हे मंत्री होऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्या महत्त्वाकांक्षेला पूर्तता होऊ शकली नाही. त्याचं शल्य, त्याचं वैफल्य, त्याचं दुखणं आज ते बोलून दाखवतं. नरेश म्हस्के ठाण्यामध्ये निवडून आले, भारतीय जनता पार्टीचे आमदार कार्यकर्त्यांनी निवडून आणलं. श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ हा पूर्वापार भाजपचा खासदारकीचा मतदारसंघ. वायकर निवडून आले, 6 पैकी 4 आमदार आमचे. नाशिकला 6 पैकी 3 आमदार आमचे. त्याच्यामुळे हिशोब मांडायचा झाला तर हिशोब आपण जाहीरपणे मांडू शकतो, परंतु ह्या चव्हाट्यावर मांडण्याच्या गोष्टी नाहीत. आपण 4 भिंतीत चर्चा करा, नाहीतर चव्हाट्यावर लखतरं काढायला आणि त्या ठिकाणी हिशोब करायला आम्हीसुद्धा त्या ठिकाणी कमी पडणार नाही. हे यापुढं आम्ही सहन करणार नाही. हे देवेंद्रजींचं म्हणणं रास्त आहे किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, नेत्यांना वाटतं. महायुती केले याचा अर्थ कोण जर आम्हाला वेठीस धरणार असेल, गृहित धरणार असेल, तर ते योग्य नाही. विनोजनीस मंगेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.